गोवा येथे नुकत्याच झालेल्या अॅबॅकसच्या राष्ट्रीय दर्जाच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या मुलांना कुरुंदवाड येथील गणपती मंदिरात पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. यावेळी अॅबॅकसचे कार्यकारी संचालक शिवराज पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आलं. अध्यक्षस्थानी कुमार शाळा क्रमांक 3 मुख्याध्यापक रविकुमार पाटील होते. दरम्यान जांभळी येथील पृथ्वी अॅबॅकस अकॅडमीच्या प्रमुख सौ राधिका नंदकिशोर चव्हाण यांनी गेल्या 10 शिरोळ कुरुंदवाड इचलकरंजी येथे पृथ्वी अॅबॅकस अकॅडमीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता वाढवण्याचं मोठं कार्य केलं आहे. सध्या त्यांच्या अकॅडमीमध्ये 500 अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरम्यान गोवा येथे नुकत्याच झालेल्या अॅबॅकसच्या राष्ट्रीय दर्जाच्या परीक्षेत 1500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये पृथ्वी अॅबॅकस अकॅडमीचे 141 मुलांचा समावेश होता. त्यातील 44 विद्यार्थी प्रथम क्रमांकास पात्र ठरले, 63 विद्यार्थी द्वितीय क्रमांकास पात्र ठरले, तर 30 विद्यार्थी तृतीय क्रमांकास पात्र ठरलेत, तर 4 विद्यार्थी COCला पात्र ठरले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. यावेळी शिरोळ ब्रिलियंट स्कूलचे चेअरमन मोहन माने, सुरेश शहापुरे, SB शहापुरे, अभिजित पाटील, विलास चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी राधिका चव्हाण यांनी अॅबॅकस अकॅडमीची माहिती दिली, तर महेश घोटणे यांनी सूत्रसंचालन केलं. यावेळी मोठ्या संख्येनं पालक उपस्थित होते. मराठी एसनीसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.